वर्गात शिकवताना लक्ष भटकलेल्या मुलांना ताळ्यावर आणण्यासाठी सरांनी खडू फेकून मारल्याची आठवण तुम्हालाही असेल. मात्र वर्गात शिक्षकांनी खडू फेकून मारला आणि त्यातून कलाकार घडला असं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना? तर आज तुम्हाला एका अशा कलाकाराची गोष्ट सांगणार आहे जो गुरुजींनी फेकलेल्या खडूमुळे कलाकार झालाय. ही कहाणी आहे पुण्यातील नरेंद्र दीक्षित यांची. वर्गात अखेरच्या बाकावर बसून गोंधळ करणाऱ्या बाळ नरेंद्र दीक्षित यांना त्यांच्या गुरुजींनी असाच खडूचा प्रसाद दिला होता. गुरुजींनी फेकलेला खडू नरेंद्र यांनी उचलला आणि खडूवर काहीतरी रेखाटण्याचा प्रयत्न ते करू लागले. नमस्ते, माझं नाव नरेंद्र प्रल्हाद दीक्षित, राहणार वारजे मावडी. मी सिंहगड क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिकेचं सिंहगड क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी क्रिकेटर येथे मुकादम म्हणून काम करत आहे. मी शाळेमध्ये असताना 10वीला 1993 साली भाव्या स्कूलला असताना वर्गामध्ये गप्पा मारत शेवटच्या बँचचे विद्यार्थी आम्ही तिथे आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. त्यावेळेस आमचं लक्ष सरांकडे नव्हतं, सरांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सरांचं शिकवण्यात पण डिस्टर्ब होत होतं. त्या अनुषंगाने सरांनी त्यांच्या हातातला खडू आम्हाला फेकून मारला. त्याच खडूमध्ये मी घेऊन नंतर कर्कडकच्या सहाय्याने कार्विंग केली. त्या कार्विंगच्या रूपाने माझा एक गणपती तयार झाला. तो गणपती मी सरांना दाखवला. सरांनी त्या गणपती पाहिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना दाखवलं की बाबा आमचा हा वात्रड विद्यार्थी आज ह्या घेणी ह्या कलेतनं साकार करून दाखवले. हळूहळू नरेंद्र यांना खडूवर शिल्प रेखाटण्याची आवड जडू लागली. वर्गात गोंधळ घालणारे नरेंद्र आता तासन तास एका जागेवर बसून एकाग्रतेने खडूवर शिल्प कोरतात. खडूचे कार्विंग करताना सुरुवातीला ह्या खडूचं मी कार्विंग करताना ह्या खडूला सर्वात जास्त म्हणजे मला 2.5 ते 3 तास लागले. हा कुतुब मिनार आहे. ह्या कुतुब मिनारचे बारकावे दाखवताना मला खूप कष्ट घ्यावे लागले आणि खूप बारकाईने काम करावं लागलं. 3 तास गेले ह्या खडूसाठी. मला ह्या कला जोपासत असताना मी शालेय शिक्षण झाल्यानंतर मी ज्यावेळेस कंपनीमध्ये जॉबला होतो त्यावेळेस मी CNC मशीन ऑपरेट करत असताना त्या फावल्या वेळात मी मूर्तीकाम करायचो. ते काम करत असताना अनेक प्रकारच्या मूर्त्या मी त्यावेळेस केल्यात. त्यानंतर हळूहळू त्यात प्रोग्रेस करत मी आज वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या साकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आपल्याकडे गांधीजी, भगवान बुद्ध, शिवाजी महाराज ही छोटी मूर्ती, ह्या मूर्तीमध्ये हम दो हमारे दो, तसंच स्वामी विवेकानंद, टिळक, शिवाजी महाराज, गणपती अशा अनेक प्रकारच्या मूर्त्या तयार केल्यात. जसे की नर्तिका, जशी मुलींची फॅशन बदलत गेली, स्कर्ट, टॉप, नंतर जीन्स आत्ता चालू आहे तसेच फॅशनचे दाखवण्यात आले. हे कुतुब मिनार तयार केलं, अष्टविनायक तयार केलेत. मग लहान मुलांना कळावं म्हणून मी दीपमाळ जे आहे ते दीपमाळ साकारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर टी सेट घरात असणारं, त्यानंतर मत्स्यकन्या जे मुलांना गोष्टीमधनं कळते पण ती मी खडूत दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, तसंच वाद्यवृंद. त्यानंतर एक वेगळी म्हणून एक खडूमध्ये एक मंदिर तयार केलं आहे. ह्या 47 तुकड्यामध्ये एक मंदिर तयार केलेलं आहे. यासाठी मला 36 दिवस लागलेत. महापालिकेच्या घनकचरा विभागात कामाला असलेले नरेंद्र, कामामध्ये अनेक चांगले वाईट अनुभव येतात, मात्र आयुष्यात आपल्या समोर काहीही आलं तरी त्याला सुंदर बनवण्याची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला या कलेतून मिळत असल्याचं ते सांगतात. ही कला जोपासत असताना मला अनेक प्रकारचे अनुभव आले. ज्यावेळेस मी खडूमध्ये कार्विंगचं काम करतो त्यावेळेस त्यापासून मिळणारा जो आनंद आहे तो काही वेगळाच असतो. मी एखादी गोष्ट दिवसभरात जी पाहिलेली असते ती गोष्ट रात्री खडूवर हे करणे कार्विंग करण्यासाठी ज्यावेळेस मी रात्री 10 वाजता बसतो मी कार्विंग करायला, त्यावेळेस मला रात्रभर मी जागरण करतो. त्यावेळेस माझी बायको, माझी आई, माझी मुलं इतके सहकार्य करतात. रात्री 2 वाजले की माझी बायको मला छा करून आणून देते किंवा तुम्हाला जागरण करून सुद्धा ते स्टेबल राहावं. त्या मूर्तीचं काम करत असताना जो आनंद, वेगळा आनंद मिळतो मला, तो रात्रभर जागलो परत दुसऱ्या सकाळी 6 वाजता मी कामाला जातो त्याच मला वाटत नाही की मी रात्रभर जागरण केलं आणि दिवसभर मी काम करतोय, मला तो थकवा जाणवत नाही. जे काम करून ज्यावेळेस मी सकाळी कामाला जातो त्यानंतर ज्यावेळेस आणि आमचा संपर्क जास्त करून महिलांशी असतो, घनकचरा विभागात मी काम करतो, त्यावेळेस मी सकाळी 7 ड्युटीला गेल्यानंतर घनकचऱ्याचं ज्यावेळेस काम करत असतो त्या सकाळी महिलांचा जो कचरा टाकायला आल्यानंतर त्यांचे जे काही राग, द्वेष, मत्स्य जे काय असतं ते आम्हाला त्यावेळेस दिसतं. घरातले त्यांची कामं ठेवून ते कचरा टाकायला येतात, आमची गाडी पुढे मागे होत असते, त्यावेळेस महिला ज्यावेळेस पद्धतीने आमच्यावर चिडतात, बोलतात,
त्या सर्वाला सामोरे जाऊन आम्ही त्या आनंदामध्ये त्यात सुद्धा आम्ही आनंद व्यक्त करून त्यांच्याशी प्रेमाने बोलून ते काम आम्ही निपटून द्यायचा प्रयत्न करत असतो. आणि ते काम करत असताना आम्हाला खूप प्रकारे म्हणजे त्रास होत असतो, पण आम्ही ते लोकांना दाखवत नाही, पण आम्ही हसून खेळून मजेशीर ते काम निभावून नेतो आणि दिवसभरात आमचा ते शेड्यूल पूर्ण करतो. आणि त्यानंतर संध्याकाळी मी घरी गेल्यानंतर ही जी कला करायला बसतो त्यावेळेस मला जो दिवसभराचा सीन अजिबात जाणवत नाही, पण जो आनंद मिळतो कार्विंग करताना मला तो खूप काही काही सांगून जातो, खूप काही देऊन जातो. ह्या कलेच्या माध्यमातून मी आज प्रसिद्धी मिळाली आणि जर ह्या कलेतनं मला अजून पुढं करत राहायचं आहे, अजून कला मला डेव्हलप करायची आणि ही कला डेव्हलप करत असताना मी माझ्याबरोबर माझ्यासारखेच कलाकार घडावेत अशी माझी खूप खूप इच्छा आहे की मी ही कला केली तशीच अजून हे विद्यार्थी घडावेत.